भारतीय पोस्ट ऑफिसमधील ग्रामीण डाकसेवक या पदासाठी तुम्ही अर्ज केलेले असतील चाळीस हजार आठशे एकोणनव्वद पूर्ण भारतामध्ये जागा होत्या त्या निकालाची तुम्ही वाट पाहून आहात सेकंड लिस्ट कधी लागणार त्याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर त्याचा कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो तेही तुम्हाला सांगणार आहे आपण ऑफिशियली वेबसाईटवरती आलेलो मित्रांनो या ठिकाणी एक खूप महत्त्वाची नोटीस ऑफिशियली या ठिकाणी पोस्ट ऑफिसनी जारी केलेली आहे काय म्हटले पहा डिव्हिजनल ऑफिसेस विल बी फंक्शन इन ट्वेंटी फिफ्थ मार्च दोन हजार तेवीस सॅटरडे आणि मित्रांनो उद्या सव्वीस मार्च संडे फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर मित्रांनो उद्यापर्यंत या ठिकाणी फर्स्ट लिस्टमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं होतं त्यांना चान्स आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा उद्या त्यांची फायनल डेट आहे त्याच्यानंतर कुठल्याही विद्यार्थ्याचं फर्स्ट लिस्टमधील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाही त्यासाठी मित्रांनो त्यांनी आज शनिवारी सुट्टी आहे दुसरा शनिवार म्हणून त्याच चौथा शनिवार म्हणून आणि मित्रांनो या ठिकाणी संडे उद्या सुट्टी आहे तरी देखील मित्रांनो पोस्ट ऑफिसेस उघडी ठेवण्यात आलेली आहेत कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उद्या लास्ट डेट आही तरहे ने नी, साथी, ले ले आहे यांची तर हे ऑफिशियल मित्रांनो या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी नोटीस दिलेली सर्वात अगोदर ज्यांचं फर्स्ट लिस्टमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिलेलं आहे त्यांनी उद्यापर्यंत करून घेऊ शकतील तर आता मित्रांनो या ठिकाणी सेकंड लिस्टबद्दल काय अपडेट आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पाहत राहा तर पहा मित्रांनो फर्स्ट मिरिट लिस्टमधील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी पूर्ण होत आलेलं आहे उद्या पूर्ण होणार आहे तर आता नेमकी सेकंड लि मिरिट लि लिस्ट जी आहे ती कधीपर्यंत लागेल त्याच्यामध्ये किती लोकांचं सिलेक्शन होऊ शकतं कमी मार्क्सवाल्या त्याचबरोबर ज्यांचं जास्त मार्क्स असूनही पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालेलं नाही त्यांचंही मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत तर मित्रांनो फर्स्ट लि लिस्टमधील डी व्ही उद्या शेवटची तारीख आहे त्यानंतर मित्रांनो त्यांना आता पंधरा दिवस काय केले जातील जॉईनिंगसाठी दिले जातील पंधरा दिवसात जर ते जॉईन नाही मित्रांनो तर ते जॉईन न झालेले विद्यार्थी आणि त्याच्यानंतर मित्रांनो फर्स्ट डॉक्युमेंट न गेलेले विद्यार्थी त्याचबरोबर फेक्स मार्क्स टाकलेले विद्यार्थी यांना जे बाहेर काढले गेलेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी किंवा स्वतःहून ते या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेले नाहीत किंवा जॉईनिंगला जाणार नाहीत असे सर्व विद्यार्थी असतील मित्रांनो आणि तुमच्यासाठी आनंदाची आणि सर्वात महत्त्वाची खुशखबरी ही आहे की खूप कमी प्रमाणामध्ये मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला या ठिकाणी उमेदवारची आहे गेलेले आहेत कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांनी फेक्स मार्क्स टाकले होते शंभरपैकी शंभर काही जणांनी टक्के टाकलेले आहेत काही जणांनी नव्याण्णव टक्के टाकलेले आहेत आणि त्यांच्याकडे त्याची मार्कशीटच नाही आपण बाहेरच्या राज्यामध्ये जर बघितलं मित्रांनो काही जणांनी तर फेक्स मार्कशीट बनवलेली आहेत त्यांना जे डी एसनं मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी पकडलेलं देखील आहे असे खूप केसेस देखील समोर आलेले आहेत आपल्या इथं तशी नाही आलेली कुठली न्यूज अजून परंतु मित्रांनो बाहेर तर आलेली आहे परंतु मित्रांनो सर्वच ठिकाणी खूप कमी प्रमाणामध्ये विद्यार्थी जे आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलेले आहेत बऱ्याच जणांचे फेक्स मार्क्स टाकलेले आहेत त्यामुळे त्यांचं फक्त यादीमध्ये नाव आलं आहे परंतु ते मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनलाच गेलेले नाहीत आणि काही जण मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलेले आहेत परंतु आपल्याला माहीत असेल मित्रांनो ज्यांना गरज नव्हती ज्यांना जास्त मार्क्स आहेत असे विद्यार्थी हा जॉब जो जॉईन करत नाहीत ते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता जॉईनिंग रिपोर्ट देखील करतील की नाही त्याबद्दल मित्रांनो शंका आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काही जणांनी केलेलं आहे काही जण तर गेलेलेच नाहीत अशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शंका आहे आणि असे नव्याण्णव सत्त्याण्णव टक्के मार्क्स असणारे जे विद्यार्थी आहेत ते मित्रांनो काही दिवस जॉईन करतात त्यानंतर सोडून देखील जातात त्यामुळे मित्रांनो प्रत्येक वेळेस जागा जे आहेत या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला निघलेले या ठिकाणी इंडियन पोस्ट जी डी एसमध्ये पाहायला भेटतात तर मित्रांनो काही जण या ठिकाणी जॉईन देखील नाहीत करणार त्यांना आता पुढचे पंधरा दिवस जॉईनिंगसाठी जे आहेत ते दिले जाणार आहेत त्या दिवसामध्ये ते जॉईनिंगला नाहीत गेले तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी चांगली संधी असणार आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे की मित्रांनो पुढची लिस्ट जी आहे या ठिकाणी जास्त जणांची लागेल पुढची लिस्ट असणार आहे जास्त उमेदवारांची लागणार आहे ही तुमच्यासाठी चांगली मित्रांनो बातमी असणार आहे तर आता सेकंड लिस्ट मित्रांनो कधीपर्यंत लागू शकते त्याची डेट काय आहे तर मित्रांनो पंधरा एप्रिलनंतर तुमची सेकंड मेरिट लिस्ट जी आहे ती कधीही लागू शकते कारण की यांना अजून मित्रांनो जॉईनिंग रिपोर्ट वगैरे हो ते सर्व चेक करायचे किती जॉईन करतात वगैरे त्यामधील बरेच विद्यार्थी कमी होणार आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जरी केलेलं असलं तरी बरेच विद्यार्थी जॉईन करत नाही ते सर्व विद्यार्थ्यांचा डेटा काढून मित्रांनो त्यांना एक आठ दिवस तरी लागतील आठ दिवस पाच दिवस लागतील तर ते सर्व करून मित्रांनो पंधरा एप्रिलनंतर तुमच्या सेकंड लिस्ट जी आहे ते लागायला सुरुवात होतील आणि त्यामध्ये जास्त उमेदवार जे आहेत या ठिकाणी मित्रांनो घेतले जातील वेटिंग लिस्टमधले आणि याच्यामध्ये मित्रांनो ज्यांचं पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालेलं नाही आहे ज्यांना मित्रांनो चांगले मार्क्स आहेत त्याचबरोबर मित्रांनो काही विद्यार्थी कमी मार्क्सवाले जर वेटिंग लिस्टमध्ये पुढं असतील त्या विद्यार्थ्याच्या तर त्यांनाही मित्रांनो या ठिकाणी चान्स भेटू शकतो आता मित्रांनो महत्त्वाचा या पदभरतीबद्दल ही जी पदभरती झाली आपल्याला माहीत असेल कोविडमुळं मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स होते त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना फटका बसलेला आहे तर त्याची देखील मित्रांनो या ठिकाणी बोलणे सुरू आहे आपल्याला माहीत असेल जी डी एसचे जे महासचिव आहेत ऑल ओव्हर इंडिया जी डी एसचे महासचिव त्यांनी देखील मित्रांनो या ठिकाणी लेटर वगैरे दिलेलं आहे मीटिंगमध्येही त्यांनी सांगितलेलं की पात्रता चेंज झाली पाहिजे यामध्ये चेंजेस झाले पाहिजेत तर मित्रांनो बारावी पात्रता करण्याबद्दल या ठिकाणी बोललं आहे त्यावरती विचार सुरू आहे असं त्यांनी सांगितलं आहे परंतु मित्रांनो माझ्या मते बारावी फक्त पात्रता न घेता मित्रांनो या ठिकाणी जास्त शिक्षण असणारे जास्त वय असलेले अशा विद्यार्थ्यांना वेगळे मार्क्स दिले पाहिजेत आणि शंभरपैकी पैकी शंभर टक्के मार्क्स असणारे जे आहेत विद्यार्थी त्यांचा वेगळी प्रक्रिया त्यांच्यासाठी असावी त्यांचा वेगळा या ठिकाणी काहीतरी प्रक्रिया असावी असंही देखील माझा मित्रांनो या ठिकाणी स्वतःचं मत आहे तुमचं काय याच्यावरती मत आहे मित्रांनो कशा पद्धतीने ही पदभरती प्रक्रिया व्हायला पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचं महत्त्वाचं मित्रांनो या पदभरतीमध्ये तुमच्याकडून मित्रांनो शंभर रुपये फीज घेतली जाते ओबीसी आणि ओपन कॅन्डिडेटकडनं तर ती मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमा केली जाते त्यावरती मित्रांनो ना आर टी आय वगैरे टाकता येतो ना काही मित्रांनो परंतु ती फी बंद करावी मित्रांनो मग जर अशाच पद्धतीने मार्क्सवर निवड करायची असेल तर ती फी जी आहे मित्रांनो ती कशासाठी नेमकी घ्यायची ती बंद केली पाहिजे मित्रांनो आणि नसल बंद करायची नंतर एक्झाम घेणं मित्रांनो हा शेवटचा पर्याय आहे खूप महत्त्वाचा तो पर्याय ऑप्शन तोच आहे की मग एक्झाम घ्या फी नाही बंद करायची तर अजून जास्त शंभर रुपये घेऊन मित्रांनो या ठिकाणी एक्झाम घ्यायला पाहिजेत मग किंवा मित्रांनो या पद्धतीने ज्यांचा वयाचा विचार करायला पाहिजे जास्त शिक्षण आणि मित्रांनो दहावी बारावीचे मार्क्स तुम्ही घेत आहे परंतु त्याच्यामध्ये जर उच्च शिक्षण असणारे विद्यार्थी जर असतील तर त्यांना वेगळे मार्क्स दिले पाहिजेत वयामध्ये ज्यांचं वय जास्त आहे त्यांना वेगळे मार्क्स देऊन त्यांचा या ठिकाणी मित्रांनो कमी मार्क्स जर असतील आणि उच्च शिक्षण जर झाले असेल तर त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन जे आहे ते, ते, ते होऊ शकतो त्या पद्धतीने विचार होणं गरजेचं आहे सध्या मात्र मित्रांनो बारावी पासवरती फक्त विचार केला जातो आहे अजून मित्रांनो तशा कुठलाही निर्णय झालेला नाही आहे परंतु चर्चा चालू आहे येणाऱ्या पुढील भरतीमध्ये मित्रांनो याबद्दल अजून मित्रांनो याच्यामध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला भेटतील ही रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ही निवड प्रक्रिया जी आहे त्यामध्ये नक्कीच मित्रांनो बदल होतील कारण की येथून माग मित्रांनो कधीच ही जी डी एस पद पदभरती प्रक्रियाबद्दल एवढ्या प्रमाणामध्ये मित्रांनो बोललं गेलेलं नाही एवढ्या प्रमाणामध्ये कुठंच आपण पाहिलेलं नव्हतं परंतु यावर्षी मात्र मित्रांनो कोविडमुळे जास्त मार्क्स असल्यामुळे ही पदभरती जी आहे सर्वांच्या पुढे आलेली आहे आणि मित्रांनो जी डी एसमधील मधील जे जी एसचे सचिव वगैरे आहेत त्यांच्यापर्यंत देखील मित्रांनो ही सर्व गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यावरती विचार सुरू आहे याबद्दल जसं काय अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल सेकंड लिस्टमध्ये मित्रांनो जास्तीत जास्त उमेदवारांचं सिलेक्शन होत वेळेस चान्सेस आहेत कारण की मित्रांनो आपण बघितलेलं असेल बऱ्याच ठिकाणी साठ टक्क्यापर्यंतच फक्त काही विद्यार्थ्यां डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागात ऑल ओव्हर इंडियामधून साठ टक्के लोकांनीच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे आणि बाकी राहिलेले मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं सेकंड लिस्टमध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत जसं त्याबद्दल मित्रांनो अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद